नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट 10 आमदारांमध्ये पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांचा समावेश आहे अशा शब्दांमध्ये भाजप प्रदेश सरचिटणीस आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी आमदार ठाकूर यांचे कौतुक केले. भाजपची प्रदेश कार्यकारिणी बैठक शनिवारी पनवेलमधील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झाली. यावेळी पनवेलमध्ये आलेल्या तेली समाजाच्या आमदार आणि नेत्यांच्या स्वागताचा कार्यक्रम आणि बैठक शहरातील तेली समाजाच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास आमदार चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, माजी आमदार शिरीष चौधरी, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये असलेल्या खोपोलीतील जेनिथ धबधब्यावर रविवारी पर्यटनासाठी आलेल्या पुण्याचा पर्यटक पाय घसरून जखमी झाल्याची घटना घडली आहे. अपघातग्रस्त मदत टीमच्या सदस्यांनी या पर्यटकाला रुग्णालयात दाखल केले आहे. भागवत कोळपेकरवार असे या जखमी पर्यटकाचे नाव आहे. तो मित्रांसोबत पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी खोपोली येथील जेनिथ धबधब्यावर आला होता. एका ठिकाणी खडकावर पाय घसरल्याने तो खाली कोसळला, त्यामुळे त्याच्या कमरेस गंभीर दुखापत झाली असून त्याला खोपोलीतील जाखोटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान धबधबे धरणांवर येण्यास प्रशासनाने मज्जाव केला असतानाही पर्यटकांची शनिवारी आणि रविवारी प्रचंड गर्दी असते. पोलिसांचा बंदोबस्त असतानाही पर्यटक नजर चुकून आडमार्गाने धबधब्यावर पोहोचतात. पोलादपूर तालुक्यातील चरई ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वडाचा कोंड गावालगत डोंगराला भेगा पडल्या आहेत, त्यामुळे प्रशासनाने तेथे पाहणी करून ग्रामस्थांना स्थलांतरित होण्याच्या सूचना दिल्याची माहिती प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड आणि तहसीलदार दीप्ती देसाई यांनी दिली आहे. प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, पोलादपूरच्या तहसीलदार दीप्ती देसाई, तलाठी सुनील वैराळे यांनी NDRFच्या जवानांसह जाऊन घटनास्थळाची पाहणी केली. या पाहणीदरम्यान डोंगरावर जिथे भेगा पडल्या आहेत त्या ठिकाणी भूस्खलन होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाकडून चरई वडाचा कोंडा येथील ज्ञानेश्वरवाडी आणि हनुमानवाडी ग्रामस्थांशी चर्चा करण्यात आली आणि सर्वांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र स्थलांतराला ग्रामस्थांचा प्रतिसाद न मिळाल्याने रविवारी प्रशासनाने ग्रामस्थांसोबत पुन्हा चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली होती. या बैठकीला ग्रामस्थांचा संमिश्र प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे. केंद्र सरकारकडून ध्वज संहितेत बदल करण्यात आला आहे. आता दिवस रात्र म्हणजे 24 तास तिरंगा फडकवण्याची परवानगी केंद्राकडून देण्यात आली आहे. तसेच पॉलिएस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदना करता येणार आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र सरकारने हर घर तिरंगा मोहीम राबवण्याची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान घरोघरी तिरंगा फडकवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना केले आहे. दरम्यान भारतीय ध्वज संहिता 2002 मध्ये 20 जुलै 2022 आदेशानुसार सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी तसेच नागरिकांच्या घरी तिरंगा फडकवता येणार आहे. यापूर्वी सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच राष्ट्रध्वज फडकवण्यात येत होता. तसेच पॉलिएस्टरचे आणि मशीनवरचे तयार करण्यात आलेल्या ध्वजांना परवानगी नव्हती, पण आता पॉलिएस्टर आणि मशीनवर तयार करण्यात आलेल्या ध्वजालाही वंदन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच 24 तास तिरंगा फडकवता येणार आहे. पनवेल परिसरात 2 ठिकाणी घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास पनवेल शहर पोलिसांच्या विशेष पथकाने गजाआड करून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. शहरातील कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये अज्ञात चोरट्याने कम्प्युटर लॅबमधील 60,000 रुपये किमतीचे कम्प्युटर, प्रिंटर आणि इतर साहित्य चोरून नेले होते. तसेच दिलीप करमसिंग धरव यांच्या धीरज लॉन्ड्रीमागील खिडकीचे ग्रिल कापून महागड्या वस्तू आणि देवाच्या आणि चांदीच्या मूर्ती चोरीस नेल्या होत्या. याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय काडबाने यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सदर आरोपीचा शोध घेतला आणि फैजान संतोष परमार याला सापळा रचून ताब्यात घेतले. सुमारे 70,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. या आरोपीच्या अटकेमुळे पनवेल परिसरातील अनेक घरफोडीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पावसाळ्यामध्ये धबधबे धरण पर्यटन प्रेमींना खुणावत आहेत, पण धबधबे धरणात उतरण्यास 6 सप्टेंबर पर्यंत जिल्हा प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे। त्यामुळे पनवेलमधील करंबेळी कोंडले मोरबे येथे पर्यटकांनी जाऊन जीवितहानी होऊ नये म्हणून पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला आहे। सततच्या कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने नदी नाले तलाव धरणे बंधारे ओसंडून वाहत आहेत। सर्व डोंगर माळरान शेती हिरवीगार झाली आहे, त्यामुळे निसर्गप्रेमी पर्यटन स्थळावर जाण्यासाठी आनंदित असतात। काही जण पोलिसांची नजर चुकवून धबधबे नाले यात उतरत असतात, पण त्यांना पाण्याचा अंदाज मिळत नसल्याने जीवितहानी होते। असे कोणतेही प्रकार घडू नयेत म्हणून चोख बंदोबस्त ठेवत पर्यटन स्थळांवर जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। खारघरमध्ये मुंबई आणि उपनगरांमधून मोठ्या संख्येने पर्यटक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी करतात, त्यामुळे पांडवकडासह उत्सव चौक शिल्पचौक सेंट्रल पार्क जलवायू विहार ही ठिकाणे खारघरमधील आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत। पावसाळ्यात पांडवकडा धबधबा पाहण्यासाठी पर्यटक नेहमीच उत्सुक असतात। येथे धबधब्यात भिजण्याचा आनंद लुटत येथील निसर्गाचे रूपडे कॅमेराबद्ध करण्याकडे पर्यटकांचा ओढा असतो। सर्वत्र पसरलेले गवत उंच पांडवकडा उत्सव चौक शिल्पचौक जलवायू विहार ही आकर्षक ठिकाणे हे सर्व पाहून आपण शहरापासून कुठेतरी दूर एखाद्या निसर्गाने नटलेल्या गावात आलोय की काय असा अनुभव खारघर पर्यटकांना देऊन जातो। त्यामुळे अशा ठिकाणी वारंवार येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी असून नवी मुंबईतील खारघर आकर्षक असे पर्यटन स्थळ ठरत आहे। रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर महाविद्यालय आणि प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने जागतिक कांदळवन दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात झाला। यावेळी प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ अमोद ठक्कर यांनी आपल्या भविष्यासाठी आपल्याला विकास हवा आहे, पण तो विकास शाश्वत विकास असावा म्हणून आपणच पर्यावरणाचे संवर्धन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले। तर प्रमुख वक्त्या निमिषा नारकर यांनी कांदळवन सद्य परिस्थिती त्यांची सागरी जैव वैविधता टिकवण्यासाठीची आवश्यकता जमिनीची धूप थांबवणे प्राणवायू मोठ्या प्रमाणात पुरवणे औषध म्हणून गुणधर्म इत्यादी अनेक प्रकारे मानवाच्या कसे उपयोगी आहेत हे सांगितले। तसेच त्यांचे संरक्षण कसे करता येईल त्याची अंमलबजावणी कशी केली जाते याची तपशीलवार माहिती दिली। गव्हाण ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी MD पाटील यांची बदली ग्रामपंचायत दुंद्रे येथे झाली आहे, त्याबद्दल त्यांचा निरोप समारंभ नुकताच झाला। यावेळी पनवेल पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा खरत यांचे भाषण झाले। त्या म्हणाल्या की ग्रामविकास अधिकारी MD पाटील यांनी आत्तापर्यंत उत्तम काम केले आहे। कोरोना काळातही कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन आपले सेवा कार्य सुरूच ठेवले होते, त्यामुळे त्यांच्यासारखा उत्कृष्ट उत्तम अधिकाऱ्याची गव्हाण ग्रामपंचायतला नेहमी मदत झाली आहे। त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या। यावेळी कामगार नेते महेंद्र घरत जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील गव्हाणच्या सरपंच माई भोळे उपसरपंच विजय घरत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण शेठ जोमा पाटील यांचे गेल्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले। त्यांच्या निधनाला 1 वर्ष पूर्ण झाले असून नावडे येथील निवासस्थानी रविवारी स्मृतिदिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यानिमित्त भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली। यावेळी पनवेल पंचायत समितीचे सदस्य भूपेंद्र पाटील भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी यांच्यासह पदाधिकारी ग्रामस्थ आणि मान्यवर उपस्थित होते। पुणे विद्यार्थी नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने नुकताच साजरा करण्यात आला। यावेळी मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, तर प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी यावेळी टिळकांची करारी वृत्ती द्रष्टेपणा लोकसंघटन लेखन बालपण शिक्षण आणि तुरुंगवासासंबंधित गोष्टी भाषणातून व्यक्त केल्या। या कार्यक्रमास मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ जयश्री तिपायले अविनाश कुलकर्णी दत्तात्रय आटपाडकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते। खारघर येथील बालभारती पब्लिक स्कूलचा 12वी CBSE परीक्षेचा निकाल 100% लागला आहे। वाणिज्य विषय सौम्या सिंग 97.6%, कलाशाखेतून अंशिता पाणीग्रही 97.6%, तर लक्ष्य कोचर 97% गुणासह विज्ञान शाखेत टॉपर आली आहेत।
नवी मुंबईतील बाल भारती पब्लिक स्कूल ही शैक्षणिक विश्वातील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था चाइल्ड एज्युकेशन सोसायटी दिल्लीद्वारे चालवली जाणारी एक नामांकित शाळा आहे. या अप्रतिम यशाबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना द्विवेदी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या कन्येचे गोव्यात अवैध मद्यालय असल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केल्यानंतर इराणी यांनी काँग्रेस नेते पवन खेरा, जयराम रमेश, नीता डिसुजा यांना नोटीस बजावली आहे. माझ्या मुलीविरोधात खोटा आरोप केला जात असून लिखित स्वरूपात माफी मागावी तसेच सर्व आरोप परत घ्यावेत अशी मागणी या नोटीसमध्ये करण्यात आली आहे. आपण सर्वांकडून आमच्या अशिलाची तसेच कुटुंबाच्या प्रतिष्ठेची बदनामी केली जात आहे. आमच्या अशिलाच्या मुलीने कोणताही बार सुरू करण्यासाठी किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्ज केलेला नाही. तसेच गोव्यामधील उत्पादन शुल्क विभागाकडूनही इराणी यांच्या मुलीला कोणतीही नोटीस आलेली नाही असे वकिलामार्फत पाठवण्यात आलेल्या या नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे. दुसऱ्या आषाढी एकादशीचं औचित्य साधून नाचग घुमा आणि वसुंधरा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने लहान मुलांसाठी दिंडी आणि वेशभूषा स्पर्धेचं आयोजन रविवारी केले होते. आजच्या आधुनिक काळामध्ये पुढच्या पिढीला आपल्या संस्कृतीचा वसा मिळावा या हेतून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते. 4 ते 15 वर्ष वयोगटाच्या या स्पर्धेत 50 अधिक लहानग्यांनी सहभाग घेतला. या दिंडीची सुरुवात टिळक रोड येथून करण्यात आली तर विरूपाक्ष मंदिर येथे समारोप करण्यात आला. यावेळी माजी नगरसेविका रुचिता लोंढे, सुनीता खरे, अपर्णा नाटगुंडी, आदिती भोसले, स्वाती देसाई, अमिता मस्कर, अर्चना पेंडसे, जान्हवी करंदीकर उपस्थित होते.